आणि त्याच्यावर अशा दुपट्टा घेतला तर तुमची ती वेगळी एक स्टाईल होणार आहे. म्हणजे तुम्ही आपण स्टाईल मुली करू तशा, आपण जुगाड करण्यात खूप हुशार असतो मुली. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर तुम्ही म्हणताल आता तुझं लग्न झालंय तर तू हा दुपट्टा का घेतलायस, तर मी इथं खास तुमच्यासाठी आलेली आहे. कारण आता लग्न सराई लग्नाचा सीझन चालू आहे आणि प्रत्येक नवरीचं टेन्शन असतं, साडी घेतली, घागरा घेतला, आता मला मनासारखी चुनरी कुठे मिळेल. छान छान अशा चुनऱ्या आता खूप ट्रेंड आहे, अशा मस्त असा सदा सौभाग्यवती भव अशा चुनऱ्यांचा, किंवा अजून काही मुलींना व्हरायटी हवी असती तर त्यासाठीच मी तुम्हाला आता अशा एका शॉपमध्ये घेऊन आलेली आहे की जिथे तुम्हाला पाहिजे अशी चुनरी मिळणार आहे. आता ही चुनरी पण बघा, याची साईज बघा, खूप मोठी आहे. मी बॅक साईडला जाते, तुम्हाला कळालं असेल की किती मोठी आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं त्याला ड्रेप करता येणार आहे, तुमचा घागरा असू देत, तुमची साडी असू देत, आणि याला असे टसल सुद्धा आहेत आणि खूप मोठी साईज आहे आणि मधलं नेट असल्यामुळे ती लाईट आहे आणि हे काठामुळे ती प्रॉपर तुमच्या अशी डोक्यावर राहणार आहे, कारण तो काठ असा हेवी आहे. तर बघा तुम्ही खूप छान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळणार आहेत. अगदी 100-200 रुपयापासून सुरुवात आहे ओढण्यांना, बेसिक ओढण्या सुद्धा आहेत. असं नाही की इथं फक्त चुनऱ्या आहेत, तुम्हाला साध्यातल्या साध्या जर तुमचे ड्रेस असतील, तुम्हाला जर ओढणी घ्यायची असेल त्या सुद्धा तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे. तर चला आता मी तुम्हाला काही थोडेफार सॅम्पल दाखवणार आहेत. तर चला, आणि तुम्हाला शॉपचा ऍड्रेस डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तसं पण आपली जी तुळशीबागेच्या मागची महाराष्ट्र बँक आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या गल्लीमध्ये हे शॉप आहे. तर बघा अशा काही प्लेन आहेत शिफॉन मध्ये, प्रत्येक शेड आहेत इथे वेगवेगळे. त्यानंतर अशा काही कॉटन मध्ये आहेत, असे याला बघा लेस लावली आहे गोंड्यांची, म्हणजे 100-150 पाहिजे अशा आहेत. प्लेन मध्ये असतील त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंफार जसं वर्क वाढेल मग तसे रेट, मग तशी सुरुवात 100 रुपयापासून आहे. आणि ह्या अशा मध्ये पण आहेत आपल्या तिरंगा किंवा अशा काही गोल्डन किंवा हे असा, हा ब्रॉकेटमध्ये सुद्धा आहेत साईड घेतली तरी. तर याच्यामध्ये पण सगळे कलर आहेत का? याची रेंज काय असेल तरी साधारण? हे ब्रॉकेट मधले हे बघा, हे 450 आहे. 450, 550, ओके, हे 650. त्याची सुरुवात काय ब्रॉकेट मध्ये रेंज? कमी 350, 350 पासून ब्रॉकेट मध्ये. इथं कुर्ती आहेत आणि हे कुर्तीच म्हणते मी, ओढण्या आहेत. आणि या ओढण्या अशा आहेत की तुम्ही एज अ शेला म्हणून पण याचा युज करू शकता, है ना? हे शेला म्हणून पण युज होणार आहे किंवा ही वन साइड ओढणी म्हणून पण. तर बघा ब्रॉकेट मध्ये आणि असे पैठणी मध्ये सुद्धा इथं ओढण्या अवेलेबल आहेत. एखादा पैठणीचा स्कर्ट शिवला तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे दुपट्टे पण अवेलेबल होणार आहेत. आणि या पैठणी मध्ये सगळे कलर आहेत का? सगळे कलर, ओके. त्याची रेंज काय तरी स्टार्टिंग? 1000 पर्यंत आहेत. म्हणजे ब्रॉकेट मध्ये तुम्हाला इथं 350 पासून आहेत. मग ब्रॉकेट मध्ये असा, ब्रॉकेट मध्ये असा येतो किंवा हा पैठणीमध्ये, मध्ये 1000 रुपयापर्यंत आहेत. मग तुम्ही जसे घ्याल तसे आणि कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर बघा हा पण असा ब्ल्यू कलर आहे, मस्त शेड आहे आणि साईज पण खूप मोठी आहे. तरी साधारण किती मीटर असतील? 3.5 मीटर पर्यंत आहे. बघा तुम्ही साईज खूप मोठी आहे, मला पायापर्यंत जाते. मग तुम्ही तुमच्या हाईटनुसार तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला केवढ्या ओढण्या होणार आहेत या. ओके, वेल्वेट मध्ये पण आहे. ओके, हा वेल्वेट मध्ये सुद्धा आहे. तर तुम्हाला मंडळी एक लक्षात आलं का की तुम्ही जर हजबंड वाईफ, म्हणजे तुमचं लग्न ठरलं असेल आणि तुमचा नवरा जर त्याचा असा पेशवाई लुक असेल, म्हणजे त्याचा पेशवाई पेहराव असेल, तर त्या पेशवाई पेहरावर त्यांना अशा ओढण्या होणार आहेत. म्हणजे पेशवाई हल्ली मुलं ते व्हाईट कुडते घालतात महाराजां टाईप, तर त्याच्यावर अशा ओढण्या खूप छान वाटतात वेल्वेटच्या, तर ते पण तुम्ही करू शकता. तसा जरी कुर्ता शिवून घेतला तर हा लुक खूप छान दिसणार आहे. किंवा तुमची स्वतःची पर्सनल नऊवारी साडी असेल तर नऊवारी साडीवर तुम्ही हे ॲज अ शेला म्हणून सुद्धा घेऊ शकता. आणि याच्यामध्ये पण त्यांच्याकडे कलर ऑप्शन्स आहेत आणि खूप छान आहेत आणि लांबच्या लांब आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे तुम्हाला घ्यायला, तुम्हाला जास्त हेवी होणार नाही. आणि ह्याला छान अशी लेस सुद्धा आहे मोत्यांची. आणि असे पण आहेत बघा, हे टिपिकल तुम्ही असे शेला म्हणून घेऊ लग्नात घेऊ शकता. म्हणजे तुमची नऊवारी असेल तर तुम्ही हा शेला म्हणून खूप छान होणार आहे आणि खूप लाईट वेट आहे. म्हणजे तुम्ही लग्नानंतर पण जे देवदेव वगैरे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू मध्ये डोक्याबद्दल, पण तुम्ही हे असं कंटिन्यू घेतलं ना हे खूप छान वाटणार आहे नऊवारी साडीवर. आणि याच्यामध्ये पण खूप जास्ती व्हरायटी आहेत, असे सुद्धा आहेत वेल्वेटमध्ये. बघा हे खूप छान वाटतात. तुम्ही चुनरी, तुम्ही तुमच्या घागऱ्यावर, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कॅरी करू शकता. तुम्ही बनवाल ती स्टाईल याच्यात छान दिसणार आहे. आणि बघा खूप वेगळा आहे हा, खूप सुंदर आहे याचं काम बघा. आणि खूप मोठ्या मोठ्या ओढण्यात, विशेष म्हणजे खूप मोठ्या आहेत. म्हणजे तुम्ही पाहिजे तसं तुम्हाला त्याला ड्रेप करता येणार आहे, कॅरी करता येणार आहे.
वेलवेट याच्यामध्ये पण आपल्याला कलर ऑप्शन मिळणार आहेत का? ओके, सो याच्यामध्ये पण तुम्हाला 10 ते 12 कलर ऑप्शन आहेत आणि खूप मस्त आहे. तुम्ही मागचं फिनिशिंग बघा आणि खूप छान आहेत. बापरे. हे बघा, खूप व्हरायटी आहे, खूप जास्त आहे. तुम्ही जेव्हा शॉपला व्हिजिट करताल तुम्हाला इथे पाहिजे तशी व्हरायटी मिळणार. आता ही पण बघा अशी आहे या पॅटर्न मध्ये चुनरी अशा सुद्धा आहेत. पेस्टल शेड मध्ये सुद्धा आहेत अशा ओढण्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर. या असे टिपिकल जे जुने कलर चालायचे जुन्या फॅशन मध्ये तसे सुद्धा आहेत इथे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर आपले असे पेस्टल शेड. ओके, तर हा एक आहे बघा बनारसी पॅटर्न आहे. मी ज्या ज्या ओढण्या दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही एखादा पॅटर्न तुम्हाला आवडला पण तुम्हाला तो कलर हवा नसेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा पाहू शकता. तर बघा, आणि एकदम लाईट वेट आहे, तुम्ही इझिली कॅरी करू शकणार आहे. म्हणजे सगळ्या फॅब्रिक मध्ये आहे. कॉटन असू देत, नेट असू देत, वेल्वेट असू देत, ऑर्गॅन्झा असू देत, तुम्हाला प्रत्येक फॅब्रिक मध्ये इथे ओढण्या मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही येऊन जरी सांगितलं इथं की मला फक्त ऑर्गॅन्झा मध्ये दाखवा, मला फक्त नेट मध्ये दाखवा, तर ते तुम्हाला व्हरायटी दाखवते. ही पण बघा एकदम वेगळी आहे, युनिक आहे, काहीतरी खूप सुंदर कलेक्शन आहे. तुम्ही एखादी कुर्ती घेतली सिल्क मध्ये प्लेन आणि त्याच्यावर अशा दुपट्टा घेतला तर तुमची ती वेगळी एक स्टाईल होणार आहे. म्हणजे तुम्ही आपण स्टाईल मुली करू तशा, आपण जुगाड करण्यात खूप हुशार असतो मुली, त्यामुळे तुम्ही जसा जुगाड करताल तसा तुमचा असा ड्रेस छान दिसणार आहे. अगदी सिम्पल प्लेन कपडा घेऊन तुम्ही शिवलात आणि अशी चुनरी घेतली तर तुमचा ड्रेस खूप हेवी दिसणार आहे तुमच्या कुठल्या कार्यक्रमासाठी. म्हणजे आपण आयडिया, इव्हन घागरा जरी तुम्ही असा प्लेन शिवला आणि शोधणी जरी घेतली ना, खूप मस्त आणि रिच लुक दिसणार आहे. तर बघा, याच्यामध्ये पण आपल्याला कलर मिळणार आहेत ना, यामध्ये तर याच्यामध्ये सुद्धा कलर मिळणार आहेत आणि खूप मोठा दुपट्टा आहे हा पण. पूर्ण गोल्डन पण आहे बघा, हे लिहिलेलं सदा सौभाग्यवती भव आणि खूप छान वाटते, खूप सुंदर वाटते, एकदम असा रिच लुक वाटतो हिचा. जी आपण आता रेड पाहिली त्याच्यामध्ये हा कलर आहे, एकदम पेस्टल शेड. तर ही पण बघा चुनरीच आहे आणि कलर बघा किती सुंदर आहे तिचा, डार्क असा. म्हणजे जर तुमची साडी एक रेड कलरची असेल आणि काहींना कॉन्ट्रास्ट करायला खूप आवडतं, रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन छान वाटतं, किंवा पिंक ग्रीन असू देत तर खूप छान वाटेल. किंवा तुमची ग्रीन साडी असेल आणि तुम्हाला सेम सेल्फ मध्ये असतात साड्या, हल्ली सेल्फची पण फॅशन आली आहे, जर तुम्हाला सगळं सेम करायचं असेल तरी पण होऊ शकतं. बघा तुम्ही, हा पण दुपट्टा खूप छान आहे ग्रीन कलरमध्ये आणि याच्यात पण तुम्हाला खूप छान छान कलर ऑप्शन मिळणार आहेत. बघा एकदम रिच आहे बॉर्डर बघा त्याची. आणि बघा आता कस्टमर इथे ड्रेस घेऊन आलेत आणि ते त्याच्यासाठी ओढणी बघतायत, त्याच्यावर ओढणी टाकून बघा. म्हणजे तुम्ही असे ड्रेस घेऊन येऊ शकता आणि बघा, म्हणजे तुम्हाला स्वतःला अंदाज येणार आहे की तुमच्या या ड्रेसवर ही ओढणी कशी दिसते. तर हे आता एका कस्टमरचाच ड्रेस आहे तर ते मॅचिंग करायला झालेत ओढणी त्याच्यासोबत. तर तुम्ही पण हे आयडिया वापरू शकता, तुम्ही स्वतः घेऊन येऊ शकता कारण तो खूप पॅटर्नच्या ओढणी आहेत. इथे भरपूर स्टॉक आहे, एका वेळी आपण एवढा सगळा स्टॉक नाही दाखवू शकत. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी आता तुम्हाला दाखवते. बघा असे पेस्टल शेड अशा व्हाईट मध्ये, बघा खूप पॅटर्न आहेत. कलर शेड्स बघा, पाहिजे असा कलर शेड आहे हा येल्लो पण बघा पैठणीमध्ये खूप सुंदर आहे. तुमची हळदी असेल तुम्ही हळदीला घेऊ शकता. तिकडे एक तो येल्लो आहे, थोडासा तो स्प्रेड करून दाखवता का येल्लो, खूप छान वाटतोय तो. हा शेड खूप सुंदर कलर आहे बघा, कॉम्बिनेशन बघा येल्लो आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे, किती सुंदर ओढणी आहे ही. तर बघा इथे खूप आहे अशा सिम्पलच्या ओढण्या असतात सॉफ्ट मध्ये बघा, अशा ह्या ज्या पहिल्या खूप चालायच्या. म्हणजे तुम्ही स्टोल म्हणून पण यूज, हा हे एज अ स्टोल आहे, अशा मध्ये पण तुम्हाला मिळणार आहेत. तर हे बघा, हे असे राजस्थान पॅटर्न मध्ये असे खूप चालतात, अशा चुनरी असं लावलेलं असतं त्याला लेस, तशा पण आहेत इथं, ब्लॅक पण आहेत, सगळे कलर शेड्स आहेत. ओके, हा कोणता पॅटर्न आहे? वेगळीच आहे ही चुनरी. हे पण बघा वेगळाच आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या ड्रेसवर तुम्ही घेऊ शकता, खूप छान आहे. आणि याला काही सिक्वेन्स आहे का आतमध्ये? असा सिक्वेन्स वर्क आहे. हा खूप छान वाटतोय, वेगळाच आहे. अशा पण आहेत एकदम लाईट वेट सॉफ्ट, पूर्ण बघायचं असं थ्रेडचं असं त्याचं पूर्ण काम केलंय त्याच्यावर, पूर्ण ओढणी तशी. आणि ओढण्यांची तुम्ही हे बघा, खूप मोठ्या मोठ्या ओढण्या आहेत,
अगदी मला तर 2 मीटर पेक्षा जास्ती ओढण्या वाटत आहेत या. खूप छान. पूर्ण लाईट वेट आहे एकदम प्लेन. 2.5 मीटर आहे ना, म्हणजे 2.5 मीटर आहे. 2.5 मीटर आणि याच्यामध्ये पण कलर्स खूप आहेत. खूप छान आहेत. लाईट वेट आहे अशी. इथं बरेच असं स्टॉकच आहे. प्रत्येक पॅटर्नमध्ये भरपूर कलर आहेत. बघा हे असे लॉट टू लॉट इथं ओढण्यांचे आहेत. इथे इथं बघा खूप सारं कलेक्शन आहे ओढण्यांमध्ये. ह्या सगळ्या चुनऱ्या आहेत. पाहिजेचा कलर आहे. वाव. हा पण बघा खूप सुंदर आहे. काय म्हणतात याला पॅटर्नला? फुलकारी. फुलकारी. आणि याच्यामध्ये रिअल मिरर लावलेत. हे बघा मिररचं स्टिकर नाही, खरेच मिरर लावले त्याच्यात. आणि खूप सुंदर आहे. ओके, तर तो आपण सिक्वेन्समध्ये मगाशी पाहिला होता. हे त्याच्यामध्ये कलर्स आहेत बघा. खूप छान छान अशा युनिक वेगळ्याच आहेत या ओढण्या. आणि पूर्ण असा लाईट वेट आहे. खूप छान वाटतात. आणि खूप छान आहे फिनिशिंग. बॅक साईड बघा, क्वालिटी बघा, खूप छान आहे. आणि आत्ता आपण जी ही मिररची पाहिली त्याच्यामध्ये आपण कलर बघू कोणते कोणते. तर बघा खूप सुंदर कलर आहेत. थोडंसं काम वेगळं आहे पण पॅटर्न सेम आहे. थोडीशी वरची डिझाईन वेगळी आहे. तर बघा पूर्ण सिल्कमध्ये आहे. आणि असं मिरर आहे. आणि बॅक साईड बघा तुम्ही, बॅक साईड पण तशीच आहे. याची पण बघा. आणि याच्यामध्ये कलर आहे. आता याला फक्त मिरर नाही आहे, ही तशीच आहे ओढणी. याला मिरर नाही आहेत. आणि ओढणी खूप मोठ्या आहेत. तर ही बघा पूर्ण सिल्कची आहे आणि खूप सुंदर आहे. जर तुमचा व्हाईट ड्रेस असेल आणि इंडिपेंडन्स डे असेल, 26 जानेवारी म्हणजे आपला रिपब्लिक डे असेल, त्याच्यावर किती छान होईल. तुमचा एखादा परफॉर्मन्स असेल तर खूप मस्त दिसणार आहे ही ओढणी. आणि खूप छान आहे. काय रेंज आहे ह्याची साधारण? इसका रेंज काय साधारण? इसका प्राईस काय? 350. 350 रुपयाला आहे. पण तुम्हाला जर तुम्ही प्रत्यक्षात येताल तर तुम्हाला याची क्वालिटी कळणार आहे. ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. आणि एकदम मऊ असं सिल्क असतं ना, मलाई सिल्क, त्या टाईप आहे ही ओढणी. आणि खूप छान आहे फिनिशिंग. पूर्ण रिअल म्हणजे रिअल मिरर आहे त्याच्यावर. खूप छान आहे ही. तुम्ही कशी कॅरी करू शकता. तुमचा जर प्लेन व्हाईट घागरा असेल, तुमचा डान्स परफॉर्मन्स असेल, तर खूप बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. बघा एवढी मोठी आहे. म्हणजे एखाद्या लहान मुलीला ना याची साडी सुद्धा होईल, ते पण खूप छान दिसेल. सही च्या पण आहेत बघा. पूर्ण पूर्ण अशी बॉर्डर त्याची अशी. आणि याच्या ऑर्गॅन्झामध्येच आहेत ना या पण? ओके, ऑर्गॅन्झा. आणि या पण खूप मोठ्या आहेत, लाईट वेट आहेत. आणि याच्यामध्ये पण कलर शेड्स आहेत ना? ओके, तर याच्यामध्ये पण इकडे कलर शेड्स आहेत. भरपूर कलर आहेत. ब्लॅकमध्ये सुद्धा आहे. असे पूर्ण कलर आहेत. तर तुम्हाला पण असं इनोव्हेटिव्ह काहीतरी स्वतःसाठी वेगळं घालायला आवडतं, ड्रेस असू देत किंवा तुमच्या घरात तुमची आई किंवा कोणी पण असे कपडे शिवणारे असतील, तर आपण सारखं काही ना काहीतरी शिवून घेत असतो आपल्यासाठी. तर बघा इथं छान असे दुपट्टे मिळतील आणि भरपूर ऑप्शन मिळतील एक छान ड्रेस बनवण्यासाठी. पूर्ण पेस्टल शेड आहे ना. तर अशी पण आहे बघा पूर्ण लाईट. आणि याच्यामध्ये पण कलर मिळणार आहेत ना? ओके, खूप छान आहे बघा. एकदम लाईट शेड आहे. ओके, पूर्ण प्लेन. आणि अशी याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन्स आहेत. म्हणजे हे जे पॅटर्न दाखवतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कलर ऑप्शन्स मिळणार आहेत. आणि एकदम सॉफ्ट आहे, नेट अशी कडक नाही आहे. तर आपण जी फुलाची रेड पाहिली त्याच्यात बघा हा कलर खूप सुंदर कलर वाटतोय. हा हा जो रेड पाहिला त्याच्यामध्येच हा पर्पल शेड आहे. बघा किती सुंदर कलर आहे. म्हणजे असा घागरा हे असेल याच्यात किती रे मतलब कहाँ पे. तर त्या फ्लॉवर्समध्ये पण बघा शेड आहेत. जसं स्काय ब्लू शेड आहे, व्हाईट शेड आहे, इकडे पिंक पण आहे, इकडे पिंक पण आहे. आणि हा पिस्ता कलर आहे. त्याच्यामध्ये पण शेड आहेत. ओके, गोल्डनमध्ये सुद्धा तो शेड आहे.
म्हणजे तुम्ही चुंदरी कधी स्काय ब्ल्यू बघितली का? इथं स्काय ब्ल्यू, ब्लॅक सगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला चुंदऱ्या मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही डोकं लावून तुम्ही छान असं जर थीम ठरवली ना तर खूप छान होणार आहे. गोल्डन सोबत रेड याच्यामध्ये असेल सदा सौभाग्य. ओके, तुम्हाला याच्यात सुद्धा कलर मिळणार आहे बघा. हे सदा सौभाग्यवती भव हा याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळणार आहेत. सगळे कलर मिळणार आहेत ना. ओके, म्हणजे तुम्ही कोणाला जर कुठला कलर हवा असेल तर तुम्ही तसं बनवून देता का? मला असं हवा आहे म्हणजे ऑर्डर देऊन जर. ओके, मग तुम्हाला इथं तुम्ही ऑर्डर दिली, तुम्हाला जसा वेगळा कुठला पॅटर्न हवा असेल, बनवून हवी असेल तर तुम्ही इथे ऑर्डर येऊन पण देऊ शकता, ते तुम्हाला बनवून देतील. आणि एक्स्ट्रा ऍडिशनल तुम्हाला चुनरी सोबत तुम्हाला जर पॅन्ट सलवार घ्यायची असेल, म्हणजे लेगिन्स असू देत, प्लाझो असू देत, तर ते सुद्धा इथं तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, आता हा पूर्ण चिकनकारी मध्ये प्लाझो आहे, हा पूर्ण प्लेन मध्ये प्लाझो आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन सुद्धा आहेत. तर तुम्हाला लेगिन किंवा पॅन्ट घ्यायची असेल, तुमच्याकडे एखादी कुर्ती असेल, तुम्हाला पूर्ण सेट करायचं असेल, तर तुम्ही ओढणीसोबत इथं पॅन्ट पण घेऊ शकता. तो एक तुम्हाला इथे प्लस पॉईंट मिळाला आल्यावर. याच्यामध्ये पण कलर सगळे मिळणार आहेत, है ना? पॅन्ट मध्ये, लेगिन मध्ये, येस, तुम्हाला ते पण मिळणार आहे. ओके, 5XL पर्यंत तुम्हाला इथं साईज मिळणार आहे, म्हणजे लेगिन असू दे किंवा हे. ओके, ही 5XL आहे का? ट्रिपल XL आहे. ओके, तर लेगिन बघा, क्वालिटी खूप छान आहे आणि ही खूप मोठी आहे, ट्रिपल XL ची आहे, प्रॉपर ब्रँडेड आहे, पर्ल्स ची. ओके, लेगिन ची काय आहे स्टार्टिंग? लेगिन 550 ची. ओके, साईज वाईज पर्ल कंपनी का ना? हा, मग पर्ल चे तुम्हाला प्रॉपर इथं ब्रँडेड तुम्हाला लेगिन्स मिळणार आहेत. तर बाहेर बघा, बाहेर आल्यानंतर इथं मला इंडिगोमध्ये काही स्टोल्स दिसले, तर खूप छान असे सॉफ्ट इंडिगोमध्ये इथं स्टोल पण होते आणि त्याच्यामध्ये पण खूप जास्त डिझाईन होते आणि खूप मस्त वाटले आणि अगदी 150-200 अशा रेंजमध्ये होते. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पण त्यांच्याकडे क्वालिटी अवेलेबल होत्या, काही 200 वाले, काही 150 वाले आणि खूप जास्त डिझाईन होत्या. तर बघा, कधी तुळशीबागेत आले तर बॅक साईडला बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तर त्याच्या एक्झॅक्ट समोरच या गल्लीमध्ये हे सोहम म्हणून चुंदरीचं दुकान आहे. सगळ्या टाईपच्या इथे तुम्हाला चुंदऱ्या मिळणार आहेत. तर बघा, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत रहा, हेल्दी रहा.